स्टार्ट करो अपन का। कालची लॉ तुम्हाला सांगितली मी बघा। हां कोण सांगतो बरं, पहिला लॉ का म्हणतो आता मला सांगा, मी एकदा रिवाइज करतो तुमचे, तुमच्या लक्षात येईल। पहिला लॉ सांगा मला, पहिला रूल बघा, मला सांगा लॉग ऑफ वन टू द बेस ए ची व्हॅल्यू किती, मला सांगा लॉग वनची व्हॅल्यू किती, झिरो। लक्षात द्या लॉग वन टू द बेस ए म्हणलं तर व्हॅल्यू किती म्हणणार, झिरो। बघा मला सांगा लॉग ऑफ ए टू द बेस ए, लॉग ए टू द बेस ए ची व्हॅल्यू किती, लॉग ज्या नंबरचा घेतला तोच जर बेस आला तर रिझल्ट किती म्हणणार, वन। लॉग ए टू द बेस ए वन वन म्हणणार, जसं मी जर एच्या ठिकाणी फाईव्ह लिहिलं, लॉग ऑफ फाईव्ह टू द बेस फाईव्ह, लॉग ऑफ फाईव्ह टू द बेस फाईव्ह किती म्हणणार, वन। बघा लॉग ज्या नंबरचा घेतला तोच जर बेस आला तर रिझल्ट वन म्हणायचं, बघा लक्षात राहू द्या। नंतर तीन नंबरचा लॉ बघा, ए रेस्ट पॉवर, एचा पॉवर आहे बघा, ए रेस्ट पॉवर लॉग ऑफ एक्स टू द बेस ए, इथला ए आणि इथला बेस, इथला बेस आणि इथला ए जर सेम असेल ना, इथं लॉग असेल त्याचा आन्सर हे एक्सच लिहून टाकायचं बघा, कळलं। इथला एचा पॉवर आहे हा लॉग ऑफ एक्स टू द बेस ए, ए इथला बेस आणि इथं लॉग असेल तेवढाच आन्सर एक्सच लिहून टाकायचं बघा। आता फॉर एक्झाम्पल मी इथं लिहितो फाईव्ह रेस्ट पॉवर लॉग ऑफ नाईन टू द बेस फाईव्ह, बघा इथं फाईव्ह आहे, इथं फाईव्ह, इथं लॉग आहे, बघा मग एवढाच आन्सर किती म्हणणार तुम्ही, नाईन म्हणणार, हे लक्षात आलं पाहिजे बघा तुम्हाला। आता बघा चार नंबरचा लॉ बघा, प्रोडक्ट लॉ, प्रोडक्ट रूल होता बघा, लॉ ऑफ प्रोडक्ट, मला सांग लॉग ऑफ एम एन असेल, लॉग ऑफ एम एन टू द बेस ए, एम आणि यांचं जर मल्टिप्लिकेशन असेल, मला सांग लॉग ऑफ एम एन टू द बेस ए म्हणलं, लॉग ऑफ एम एन टू द बेस ए म्हणलं की एम आणि यांचं जर मल्टिप्लिकेशन असेल तर इकडे ॲडिशन करायची बघा, तर लॉग ऑफ एम टू द बेस ए, एम आणि यांचं मल्टिप्लिकेशन असेल तिकडे ॲडिशन होणार बघा, प्लस लॉग ऑफ एन टू द बेस ए, बरोबर। मी जर विचारलं लॉग ऑफ एम एन, लॉग जर एम एनचा घेतला आणि जर बेस ए आला तर तुम्ही इकडे ॲडिशन लिहिणार बघा, लॉग ऑफ एम एन टू द बेस ए म्हणलं की लॉग एम टू द बेस ए प्लस लॉग एन टू द बेस ए, हाच मी रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहितो बघा, मी काय करतो हे असं लिहितो बघा, लॉग ऑफ एम एन टू द बेस ए कुठं तुम्ही म्हणायचं, लॉग एम प्लस लॉग ऑफ एम टू द बेस ए प्लस लॉग ऑफ एन टू द बेस ए, मी हे लिहितो आधी बघा, लॉग ऑफ एम टू द बेस ए प्लस लॉग ऑफ एन टू द बेस ए असं आलं समजा, तर काय करायचं लॉग एकदाच लिहायचा आणि ह्या एम आणि यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन बघा, बेस सेम आहे बघा, लॉग ऑफ एम टू द बेस ए प्लस लॉग ऑफ एन टू द बेस ए, तर लॉग एकदा लिहायचा, एम आणि यांचं मल्टिप्लिकेशन करायचं बघा, प्लसमध्ये आलं तिकडे एम आणि यांचं मल्टिप्लिकेशन करणार आणि तो बेस एज असाल तसं लिहिणार बघा, कळालं। नंतर सिक्स नंबरचा बघा, लॉग ऑफ एम एन पी, वर एम एनचा होता, एम एनचा होता तर इकडं दोन टर्म लॉगच्या ॲडिशनमध्ये आलं जातं, एम एन पी टू द बेस ए आलं तर काही बरं, मग मला सांगा तेवढीच एक टर्म इकडं वाढणार बघा, तर लॉग ऑफ एम एन पी टू द बेस ए म्हणलं की लॉग ह्या एमचा घ्यायचा, बेस ए लिहिणार, एम एन पीचं मल्टिप्लिकेशन म्हणून प्लस लिहिणार बघा, पुन्हा लॉग एनचा लिहिणार मी बघा, बेस ए लिहून टाकायचं बघा, पुन्हा प्लस लिहिणार, लॉग कोणाचा घेणार, त्या पीचा घेणार बघा, लॉग ऑफ पी टू द बेस ए, सेवन नंबरचा बघा,
आता हे रिवर्स ऑर्डरमध्ये काय करतो, ही ही टर्म आधी लिहितो नंतर इकडे हे लिहितो मी बघा. समजा जर असं आलं लॉग ऑफ एम टू द बेस ए प्लस लॉग ऑफ एन टू द बेस ए प्लस लॉग ऑफ पी टू द बेस ए, असं जर आलं लॉग ऑफ एम टू द बेस ए प्लस लॉग ऑफ एन टू द बेस ए प्लस लॉग ऑफ पी टू द बेस ए आलं, तिकडे लॉग एकदाच लिहायचा आणि ह्या एम एन आणि ह्या पीचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि बेस लिहून टाकायचा तोच बघा. लिहा म्हणून लॉग ऑफ एम एन पी टू द बेस ए. आता बघा एट नंबरचा बघा, लॉग ऑफ एमचा पॉवर एन असेल टू द बेस ए, एमचा पॉवर एन असेल तर एन हा बॅक साईडला लिहिता येते बरं, काल प्रूफ करून दाखवलं बघा. लॉग ऑफ एम रेस्ट पॉवर एन टू द बेस असेल तर एन हा बॅक साईडला लिहिता येते बघा. एमचा पॉवर जर एन आला तर तो एन बॅक साईडला लिहिता येते, बाकी जसा तसं लिहा लॉग ऑफ एम टू द बेस ए. आणि नाईन नंबरचा बघा, आता ही टर्म आधी लिहितो मी बघा, हे इकडे ते इकडे येणार. मी समजा एन लॉग ऑफ एम टू द बेस लिहिलं, एन लॉग ऑफ एम टू द बेस लिहिलं, लॉगच्या बाजूला जी टर्म असते ती टर्म पॉवरमध्ये जाते कधी पण बघा, लक्ष राहू द्या बघा. तर इक्वल टू लॉग ऑफ एम रेस्ट टू पॉवर एन टू द बेस, काल मी तुम्हाला हे सगळे लिहून दिले मी बघा, कळलं, हे सगळे सांगितले मी तुम्हाला बघा. हे ठीक आहे, पहिले तीन जाऊ द्या बघा. आता हे पुढचे बघा, हे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बघा, इथं सगळीकडे बेस किती बरं, इथं बेस ए, इथं बेस ए, इथं बेस ए बघा, इथं बेस ए, इथं बेस, सगळीकडे बेस ए आहे बघा. समजा मी जर बेस जर लिहिलाच नाही, समजा एक लक्ष द्या, जेव्हा मी बेस लिहित नाही ना तर समजून घ्यायचं तिथं बेस काहीतरी असतो बघा. आणि तो बेस तर काय असतो माहिती तुम्हाला, एक गडद तो बेस कधी पण गडद झिरो असतो, नॉट इक्वल टू वन असतो बघा. समजा मी बेसच लिहिला नाही, समजा मी इथं बेस लिहित, काल मी हे सगळे सांगितले तुम्हाला बघा. समजा मी इथं बेस लिहित नाही भाई, इथं बेस लिहिलं नाही तिकडं पण बेस लिहायचा नाही बघा. पण याचा अर्थ असा नाही की इथं बेस नाही म्हणजे असा, याचा अर्थ मी इथं बेस लिहिला नाही म्हणजे याचा अर्थ असा नाही की इथं बेस नाहीच आहे म्हणून, बेस असतो जरी लिहिला नाही मी समजा, तर समजायचं बेस थ्रूआउट सेम आहे बघा. आता हे लक्ष द्या, नुसतं असं आलं लॉग ऑफ एम एन आलं आणि बेस तिथं काहीच दिसेन समजा, तर एक लक्ष द्या बेस जेव्हा तिथं नसतो म्हणजे बेस थ्रूआउट सेम असतो बघा. म्हणजे इथला इथं जो बेस आहे, इथं जो बेस आहे, इथं बेस आहे, हे बेस थ्रूआउट सेम आहे बघा. म्हणजे हे लॉ जर समजा बेस जरी नाही आला तर हे लॉ असेच यूज करायचे बघा, फक्त इकडे बेस बेस लिहायचा नाही बघा, कळलं, हे महत्त्वाचं बघा. हे इथे बेस लिहित नाही बघा, इकडे बेस लिहिणार नाही मी, इथे बेस लिहित नाही, इकडे बेस लिहित नाही बघा. तर हे लॉ कळाली पाहिजे बघा, विदाऊट बेस लॉ बघा. पण याचा अर्थ असा नाही की तिथे बेस नाही बरं, बेस असतो, बेस नाही आहे म्हणजे तिथं मी लिहिला नाही, लिहिला नाही म्हणजे तुम्हाला वाटत असेल मी तिथे लिहिला नाही म्हणजे बेसच नाही तिथं, असं नसतं बघा. एव्हरी लॉगरिथम ॲज अ बेस, प्रत्येक लॉगरिथम म्हणलं की बेस आहे बघा. जर मी बेस लिहिला नाही तर समजून घ्यायचं बेस थ्रूआउट सेम आहे बघा. म्हणजे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ह्या सिक्स फॉर्म्युल्यामध्ये बेस जरी दिसत नसेल तर समजून घ्यायचं बेस थ्रूआउट कसा आहे सेम बघा. आणि बेस जरी नाही आला तर हेच फॉर्म्युले यूज करायचे तरी पण बघा. समजा लॉग ऑफ एम एन आलं, बेस काहीच नाही तिथं समजा, तर लॉग ऑफ एम एनला काय लिहायचं, लॉग एम प्लस लॉग एन, लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एनला लॉग एकदा लिहायचं, एम एन एनचं मल्टिप्लिकेशन करायचं. लॉग ऑफ एम एन पी म्हणलं की लॉग एम प्लस लॉग एन प्लस लॉग पी, लॉग एम प्लस लॉग एन प्लस लॉग पी म्हणजे लॉग एकदा लिहायचं, एम एन पीचं मल्टिप्लिकेशन करायचं. लॉग ऑफ एम रेस्ट पॉवर एन म्हणलं की एन बॅक साईडला लिहायचं, एन लॉग ऑफ एम, एन लॉग ऑफ एम असेल तर लॉगच्या बाजूला जो टर्म आहे ती टर्म पॉवरमध्ये न्यायची बघा. एवढं लक्षात आलं असेल बघा तुम्हाला, लिहून टाका हे, लिहा आता नेक्स्ट. आता प्रॉब्लेम घेऊ आपण बघा. प्रूव दॅट लिहा, क्वेश्चन लिहा. आता मग काही क्वेश्चन होतो आपण बघा, आणि ह्या लॉवरच आहेत बघा, जेवढे मी आता लॉ शिकवले तुम्हाला ते रिझल्ट पाठ करा तुम्ही बघा. लिहा प्रूव दॅट लॉग ऑफ 540 इक्वल टू 2 लॉग ऑफ 2
प्लस 3 log ऑफ 3 प्लस log ऑफ 1 इथं बेस कुठंच नाही बा, याचा अर्थ बेस कुठंच नाही म्हणजे बेसच नाही असं नाही, बेस इथं लिहिलं नाही म्हणजे बेस थ्रोट सेम आहे समजून घ्यायचं बघा. कळालं मी काय म्हणलं तर बघा, आवाज येतोय का माझा? हा, लक्ष द्या, बेस इथं कुठंच नाही आहे बा, म्हणजे याचा अर्थ बेस नाही तिथं असं नाही बरं, बेस आहे तेव्हा समजून घ्यायचं बेस थ्रोट सेम आहे बघा. इडवा तुम्ही लेफ्ट हँड साईड घेऊन राईट हँड साईड सुद्धा प्रूफ करू शकता, राईट हँड साईड घेऊन सुद्धा लेफ्ट हँड साईड सुद्धा प्रूफ करू शकता बा. पण कधी पण प्रूफ करताना आपण काय करतो, मोठ्या साईडकडून छोट्या साईडकडे जातो बा. तर मी काय करणार, बिगर साईडकडून स्मॉलर साईडकडे जाणार बघा. सोपं जातं बघा कधी पण कॅल्क्युलेशनला बघा, आणि प्रूफ होतं बघा. आता ही साईड घेऊन तुम्ही ही साईड घेऊन ही साईड प्रूफ करू शकता बा, पण थोडं अवघड जातं बघा. करता येतं बा. मी काय करतो, ही साईड घेऊन ही साईड प्रूफ करतो. कधी पण बिगर साईडकडून स्मॉलर साईडकडे जातो. मी काय करतो, राईट हँड साईड घेऊन लेफ्ट हँड साईड प्रूफ करतो मी बघा. तर मी लिहितो बा राईट हँड साईड इक्वल, कधी पण मोठ्या साईडकडून छोट्या साईडकडे जात जावा, तर मी राईट हँड साईड घेऊन लेफ्ट हँड साईड प्रूफ करतो मी बघा. तर राईट हँड साईड किती बरं, 2 log of 2 प्लस 3 log of 3 प्लस log ऑफ 5. एक लक्ष द्या, पहिल्यांदा काय करायचं माहिती आहे, लॉगच्या बाजूला ज्या ज्या टर्म आहेत ना त्या त्या टर्म पॉवरमध्ये नेऊन टाकायच्या बा. इथे लॉगच्या बाजूला किती बरं, 2, इथे लॉगच्या बाजूला 3. आपल्याकडे हा लॉ एक नाही, मला सांग, मी तुम्हाला शिकवलं बा. एन लॉग ऑफ एम असेल तर इक्वल टू लॉग ऑफ काय ना, हे एन हे पॉवरमध्ये जाणार बघा. लॉगच्या बाजूला जो नंबर असतो तो नंबर पॉवरमध्ये जातो बघा. एन लॉग ऑफ एम म्हणजे एन हा पॉवरमध्ये जाणार, म्हणजे लॉग ऑफ काय बरं, एमचा पॉवर एन. हे लॉ बघा, हे 9 नंबरचा बघा. कळालं? तर आता बघा, ह्या लॉगच्या बाजूला ज्या ज्या टर्म आहेत त्या त्या टर्म सगळ्या पॉवरमध्ये घेऊन टाकायच्या बघा. कळालं? आता बघा, ह्या लॉगच्या बाजूला 2 आहे, हे 2 पॉवरमध्ये घेऊन टाकतो, हे 2 पॉवरमध्ये घेतो मी बघा. म्हणल्या मग आता हे लॉग ऑफ ते जर 2 पॉवरमध्ये गेलं तर 2चा पॉवर किती येईल, 2 येईल बा, म्हणजे 2चा स्क्वेअर येईल बा. हे 2 कुठं जाणार, पॉवरमध्ये जाणार, ह्या 2चा स्क्वेअर. लॉगच्या बाजूला ज्या ज्या टर्म आहेत ना त्या त्या टर्म सगळ्या पॉवरमध्ये घेऊन टाका. इथे लॉगच्या बाजूला 3 आहे, हे 3 पॉवरमध्ये घेऊन टाका. लिहा मग लॉग ऑफ 3चा क्यूब, हे 3 आणि त्या 3चा क्यूब 3च येईल बघा. प्लस हे लॉग 5 असाल, या लॉगच्या बाजूला काही टर्म नाही बघा. कळालं? कोणता लॉ युज केला, लॉगच्या बाजूला जो नंबर तो नंबर पॉवरमध्ये घेऊन टाकायचा बघा. मला सांगा 2चा स्क्वेअर किती येईल बरं, त्या 2चा स्क्वेअर 4 येणार बघा. त्या 2चा जर स्क्वेअर केला तर 2चा स्क्वेअर किती येणार, 4. 3चा क्यूब मला सांगा, 3चा क्यूब किती येईल मला सांगा. 3 × 3 9, 9 × 3 27, 3चा क्यूब केला तर 27 येणार बघा. आणि प्लस हे लॉग ऑफ 5 असेल तसं बघा. कळालं? काय नाही, 2चा स्क्वेअर 4 लिहिला, ह्या 3चा क्यूब 27. आता बघा, ह्या तिघांसाठी लॉ कोणता वापरणार मला सांगा. हा लॉ बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं बघा, लॉग ऑफ एम बेसच लिहित नाही बघा. आता बेस लिहिला नाही म्हणजे बेस थ्रू आउट बघा. लॉग ऑफ एन प्लस लॉग ऑफ पी, लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन प्लस लॉग ऑफ पी जर असेल तर लॉग एकदाच लिहायचा आणि ह्या एम एन आणि पीचं मल्टिशन करायचं बघा. पण सगळीकडे ॲडिशन पाहिजे बघा, सगळीकडे ॲडिशन आहे बघा. लॉग एम प्लस लॉग पी असतं तर लॉग एकदाच लिहायचं आणि एम एन पीचं मल्टिशन करायचं. इथे एम म्हणजे 4, एन म्हणजे 27 आणि पी म्हणजे 5. लॉ ऑफ प्रॉब्लेम बघा. लिहा मग आता लॉग ऑफ एम एन पी, लॉग एम प्लस लॉग एन प्लस लॉग पी म्हणजे लॉग ऑफ एम एन पी. एम म्हणजे 4, पी म्हणजे 27 आणि पी म्हणजे 5. एम म्हणजे 4, एन म्हणजे 27 आणि पी म्हणजे 5 बघा. लिहा इक्वल टू लॉग ऑफ काय करा, ह्या 5 आणि 4चं मल्टिशन करा, सोपं जाईल. 5 चा 4 किती येईल बरं, 20 येणार बा. ह्या 5 आणि 4चं मल्टिशन केलं तर 20 येणार बा. आणि 20 × 27 बघा, अँड दॅट इज इक्वल टू बघा. आता मला सांगा, 20 × 27चं मल्टिशन बघा, हे 27 जा 2 दॅट इज 54. हे 27 × 2 = 54 बघा. आणि एक 0 वरे वाढून टाकणार मी बघा, लिहून टाकणार आहे बघा. झालं, हेच प्रूफ करायचं, म्हणजे इक्वल टू बघा, हे लॉग ऑफ 540 प्रूफ करायचं. हे प्रूफ झालं बघा.
ला इक्वल टू एल एच एस डाउट असला तो विचार याच्यामध्ये हाँ काय डाउट याच्यामध्ये शरीर कळालं तुला अनुराग यस सर हाँ शाकिब यस सर ठीक है समजलं असं सगळ्यांना हाँ झालं का मला सांग आता पुढचा क्वेश्चन बघू आपण मग लिहा आता नेक्स्ट क्वेश्चन लिहा प्रूव दॅट किंवा शो दॅट लिहा काही पण नाही काही प्रॉब्लेम नाही फ्लॅश प्रूव दॅट लॉग ऑफ 360 इक्वल टू 3 log of 2 प्लस 2 log of 3 2 log of 3 प्लस log of 5 पुन्हा लेफ्ट हँड साइड घेऊन सॉरी राईट हँड साइड घेऊन लेफ्ट हँड साइड प्रूफ करावा लिहा आता सेम आता जसं केला क्वेश्चन तसंच करायचं बा लिहा राईट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड लिहून टाका 3 log of 2 प्लस 2 log of 3 प्लस log of 5 पहिल्यांदा काय करायचं माहिती आहे का लॉगच्या बाजूला जे नंबर आहे ते सगळे नंबर पॉवरमध्ये घेऊन टाकायचे इथे लॉगच्या बाजूला 3 आहे 3 पॉवरमध्ये घेऊन टाका आहे लिहा मग लॉग ऑफ 2 चा क्यूब इथे लॉगच्या बाजूला किती आहे 2 आहे 2 पॉवरमध्ये जाणार बा लिहा मग लॉग ऑफ 3 चा स्क्वेअर प्लस लॉग ऑफ 5 चा सारखा सांग आता 2 चा क्यूब किती 2 चा क्यूब 8 येणार बघा या 3 चा स्क्वेअर किती येईल 9 लिहा लॉग ऑफ 9 आणि प्लस हे लॉग ऑफ 5 असेल तसं लिहावा आताच लावा लॉग ऑफ एम प्लस हे एम हे एन आणि हे पी लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन प्लस लॉग ऑफ पी म्हणजे लॉग ऑफ एम एन पी लॉग एकदाच लिहायचं आणि त्या तिन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं लिहा मग लॉग ऑफ 8 × 9 × 5 लाईक उड लॉग ऑफ काय करा ह्या 8 आणि 5 चं मल्टिप्लिकेशन करा सोपं जाईल बा 8 जा 5 40 आणि हे इंटू 9 लिहा बघा 8 जा 5 40 8 45 आणि 9 ॲज इट इज बघा आता 40 आणि 9 चं मल्टिप्लिकेशन बघा दिस लॉग ॲज इट इज हे 9 जा 4 दॅट इज 36 आणि 1 0 वर देऊन टाकणार मी 9 जा 4 36 आणि 0 एक लिहून टाकणार 9 चौक 36 आणि 1 0 बघा आणि लिहा इक्वल टू एल एच एस काही डाऊट असला तर विचार याच्यामध्ये तुम्ही लेफ्ट हँड साइड घेऊन राईट हँड साइड सुद्धा प्रूफ करू शकता बरं पण थोडं अवघड जातं बघा प्रूफ करून दाखवायचं तर दाखवतो मी का गरज नसेल तर जाऊ द्या मी राईट हँड लेफ्ट हँड साइड घेऊन राईट हँड साइड सुद्धा प्रूफ करू शकतो बरं दोन्ही प्रॉब्लेममध्ये ह्या पण प्रॉब्लेममध्ये आणि ह्या प्रॉब्लेममध्ये पण थोडं अवघड जातं काही प्रॉब्लेम नाही ठीक लिहा नेक्स्ट क्वेश्चन आता थोडं टफ क्वेश्चन आहे बघा हा लिहा आता लिहा प्रूव दॅट कॅल्क्युलेशन पार्ट आहे याच्यामध्ये लिहा प्रूव दॅट प्ला 7 log of हा JEE ला विचारलेलं बा प्ला 7 log of 16/15
बेस काहीच नाही बरं इथं, बेस काहीच नाही म्हणजे बेस थ्रोट सेम, एवढं लक्षात राहते बघा, समजून घ्या बघा, बेस लिहिला नाही म्हणजे अर्थ बेस नाही तिथं, बेस असतोच, बेस थ्रोट सेम असतो भल्या. 5 log of 25/24. प्लस 3 log of 81/80 इक्वल टू लॉग ऑफ 2. तर बघा हा रिझल्ट प्रूफ करताना मी पुन्हा लेफ्ट हँड साईड घेऊन राईट हँड साईड प्रूफ करणार. बघा ही लेफ्ट हँड साईड आहे बघा, तर कधी पण मोठ्या साईडकडून छोट्या साईडकडे जायचं बघा. तुम्ही काय करणार, लेफ्ट हँड साईड घेऊन राईट हँड साईड प्रूफ करणार बघा. आपल्या सोल्युशनमध्ये लेफ्ट हँड साईड घेऊन, कारण राईट हँड साईड घेऊन लेफ्ट हँड साईड प्रूफ करायला खूप अवघड आहे, कारण लॉग टूला काय करणार तुम्ही, काहीच करू शकत नाहीत. हां पण आता राईट सॉरी लेफ्ट हँड साईड घेऊन मग तुम्ही राईट हँड साईड प्रूफ करू शकता, पण राईट हँड साईड ही साईड घेऊन ही साईड प्रूफ करायला अवघड आहे बघा, कारण लॉग टूला तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही. हां मग ह्या तर ह्या साईडला तर तुम्ही आता सिम्प्लिफाय करू शकता, आणि सिम्प्लिफाय करून लॉग टू आणू शकता बघा. तर मग मी काय करतो, तर लेफ्ट हँड साईड घेऊन राईट हँड साईड प्रूफ करतो. लिहा मग आता माझ्यासोबत, लेफ्ट हँड साईड इक्वल टू लेफ्ट हँड साईड इक्वल टू लिहून टाका जसाल तसेच, लिहा 7 log of 16/15 प्लस 5 log of 25/24 बेस थ्रोट सेम आहे बघा, प्लस 3 log of 81/80. सांगा पहिल्यांदा काय करू, मला सांगा, मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला बा काय करावं बरं. हां कांची निका सांग, तू काय करावं मला सांग. हां आवाज येतो नाही माझा, बोल जा लवकर लवकर. जानवी सांग तू काय करावं लागल. आहेत का नाही काही इकडं मला, काय करावं मला सांग. इकडे बघा लॉकच्या बाजूला ज्या लॉकच्या बाजूला जो नंबर आहे तो नंबर सगळे लॉकच्या बाजूला जे नंबर आहे ते सगळे नंबर पॉवरमध्ये न्यायचे. या लॉकच्या बाजूला 7 हे 7 पॉवरमध्ये नेणार, या लॉकच्या बाजूला 5 हे 5 पॉवरमध्ये नेणार, या लॉकच्या बाजूला 3 हे 3 पॉवरमध्ये नेणार. बघा मी तुम्हाला सांगितलं लॉकच्या बाजूला ज्या ज्या टर्म असतात ना, लॉकच्या बाजूला जो नंबर दिसला की तो नंबर पहिल्यांदा पॉवरमध्ये घेऊन टाकायचा. बघा लिहा मग हे 7 पॉवरमध्ये घ्या, लिहा मग लॉग ऑफ 16/15 नुसतं 16चा पॉवर येत नाही, 16/15 पॉवर 7 येतो बरं, त्या रेस्ट पॉवर 7. इथे लॉगच्या बाजूला 5 पॉवरमध्ये घेऊन टाका, लॉग ऑफ 25/24 आणि त्याचा पॉवर 5 प्लस इथे लॉगच्या बाजूला 3 आहे 3 पॉवरमध्ये लिहा, लिहा मग लॉग ऑफ 81/80 आणि ब्रॅकेटचा क्लिक बघा. आता बघा हे म्हणजे एम, हे म्हणजे एन आणि हे म्हणजे पी. लॉग ऑफ एम एन प्लस लॉग ऑफ हा लॉ बघा, लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन प्लस लॉग ऑफ पी, ॲडिशनमध्ये तिघांचा लॉग आहे, तर लॉग एकदाच लिहायचा आणि एम एन आणि पीचं मल्टिशन करायचं, लिहायचं एम एन पी बघा, कळालं. तोच लॉ वापरणार मी आता बघा इथं, हे म्हणजे एम, हे म्हणजे एम, हे म्हणजे एन आणि हे म्हणजे पी,
ले माता लॉग एकदा ली तो तिघांचं मल्टिप्लिकेशन करतो लॉग एकदा ली तो मी बघा मोठा ब्रैकेट करतो मी बघा पहिली टर्म काय 16 अपॉन 15 त्याचा पावर 7 इनटू 25 अपॉन 24 इथं मल्टिप्लिकेशन लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल बघा पावर 7 इनटू गरज नाही तर काय ना इनटू 25 बाय 24 रेस्ट पावर 5 ना वाटत नाही तर इनटू 81 बाय 80 आणि त्या ब्रॅकेटचा क्यू कोणता लॉ यूज केला कळालं हा लॉ बघा दाखवतो मी तुम्हाला हा लॉ बघा लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन प्लस लॉग हा 7 नंबरचा लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन प्लस लॉग ऑफ पी तर लॉग एकदाच लिहायचं आणि त्या एम एन पीचं मल्टिप्लिकेशन करायचं बघा तर लॉग ऑफ एम एन पी बेस नाही म्हणजे बेस थ्रू आउट सेम आहे बघा कळालं आता मला कोण सांगतो मला सांगा सिक्सटीनचा पॉवर 7 सांगा 16चा पॉवर 7 करून करा बरं सांगा बरं किती येईल इकडे बघा 16चा पॉवर 7 करत बसू नका 16चा पॉवर 7 करत बसताल तर खूप वेळ लागेल बघा तुम्हाला बघा तुम्हाला नुसतं 16चा पॉवर 1च ठीक आहे 16चा पॉवर 7 करायचा असलं तर ठीक आहे केला असता आपण 16चा पॉवर 16चा पॉवर 7 काढायचा आपल्याला 15चा पॉवरसुद्धा 7 काढायचा तसंच 25चा पॉवर 5 काढायचा 24चा पॉवर 5 81चा क्यूब करायचा पुन्हा 80चा क्यूब करायचा पुन्हा सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं डिव्हिजन करायचं अवघड काम आहे बघा यू आर वेस्टिंग टाईम अँड एनर्जी भरपूर टाईम लागणार याच्यामध्ये बघा तर तुम्हाला मी आयडिया सांगतो अशी कॅल्क्युलेशन आली तर काय करायचं बघा अशी कॅल्क्युलेशन आलेत ना याचे फॅक्टर पाडायची आणि नंबर काय करायचं पॉवरमध्ये कन्वर्ट करायचं बघा मला सांगा 16ला काय लिहिता येईल बरं मला सांगा बरं 16ला 16ला एक लक्ष द्या 16चे फॅक्टर बघा तुम्हाला दाखवतो इकडे बघा 16ला तुम्ही 16चे फॅक्टर काय येतील बरं 2 × 2 = 4 4 × 2 = 8 8 × 2 हे बघा 2 × 2 = 4 4 × 2 = 8 8 × 2 = 16 म्हणजे 16ला काय लिहिता येईल 2चा पॉवर किती लिहिता येईल 4 लिहिता येईल बघा हे बघा ना 1 2 3 4 हे 4 पॉवर बघा म्हणजे 2चा कितीवर लिहिता येईल 4 लिहिता येईल बघा म्हणजे ह्या 16ला काय करतो मी 2चा पॉवर 4 लिहितो मी बघा चालते का नाही मला सांगा हां चालते का नाही मला सांगा हे जे 16 आहे ना या 16ला लिहितो मी 2चा पॉवर 4 15ला काय लिहिता येईल बरं 15 कोणाचा पॉवर आहे का बरं मला सांगा 15चे फॅक्टर आता 15ला काय लिहिता येईल बरं 15ला तुम्ही जास्तीत जास्त 5 × 3 लिहिता येईल बाकी काहीच करता येत नाही बघा 15ना काही पॉवरमध्ये येत नाही जसं 16 कसा आला 2चा पॉवर 4 आला तसं 15 काहीच कोणा नंबरचा पॉवर येते का कोणत्या नंबरचा पॉवर नाही येत बा तर डायरेक्ट 15ला 5 × 3 लिहून टाकतो आपण लिहून टाकतो ह्या 15ला लिहितो खालच्या 5 × 3 आणि ह्या पूर्ण ब्रॅकेटचा पॉवर 7 जसाल तसं लिहितो मी कळालं काही डाऊट असला तर विचारायच्यामध्ये काय नाही 16ला काय लिहिलं 2चा पॉवर 4 लिहिलं 15ला 5 × 3 पूर्ण ब्रॅकेटचा पॉवर 7 बा इन टू आता सांगा ह्या 25ला काय लिहिता येईल बरं पॉवरमध्ये लिहिता येते बा 25ला काय लिहिता येईल मला सांगा हां सांगा बोलत जा रे कोणीतरी बोलत जा 25ला काय लिहिता येईल 5चा स्क्वेअर बघा 25 कोणाचा स्क्वेअर आहे 5चा स्क्वेअर आता 24 कोणत्या पॉवरमध्ये येत नाही बघा मला सांगा 24ला काय लिहिता येईल बरं 8 × 3 लिहिता येईल का नाही मला सांगा ह्या 24ला तुम्ही 8 × 3 लिहिता येईल तुम्ही म्हणताल ह्या 24ला आम्ही 12 × 2 सुद्धा लिहू शकतो एक लक्ष द्या बरेच जण आता काय करतील 24ला मी काय लिहिलं 24ला 8 × 3 लिहिलं बघा तुम्ही म्हणताल सर 24ला आम्ही 12 × 2 लिहू शकता बाबा तुम्ही 12 × 2 सुद्धा लिहू शकता पण हे 12 कोण्या पॉवर 12 पुन्हा 12चे फॅक्टर पाडावं लागते ना एक लक्ष द्या ह्या 24मध्ये 8 × 3 ह्या 3चे फॅक्टरच पडत नाहीत बघा
पण एट हा पॉवरमध्ये येतो बघा, एटला काय लिहिता येईल, टूचा क्यूब लिहिता येईल, फक्त ह्या ट्वेल्वला काही लिहिता लिहिता येणार नाही बघा तुम्हाला, पुन्हा ट्वेल्वचे फॅक्टर पाडावं लागतील तुम्हाला, ट्वेल्वचे फॅक्टर पाडल्याने पुन्हा हेच येतील एट इंटू थ्री बघा, कळालं मी काय म्हणलं तर बघा, काय करतो मी ह्या 24ला 8 इंटू थ्री लिहितो मी आणि त्याचा पॉवर 5 लिहितो मी, पुन्हा इंटूमध्ये हे 81ला काय लिहिता येईल मला सांगा, इकडे बघा 81ला तुम्ही 9चा स्क्वेअर सुद्धा लिहू शकता किंवा 81ला तुम्ही 3चा पॉवर 4 लिहू शकता बघा, बघा ना 3 × 3 × 3 × 3 × 3 × 3 9 हे 3 × 3 9 आहे, 9 × 9 81 मग 81ला 9चा स्क्वेअर लिहू का 3चा पॉवर 4 लिहू, ऐकलं असं द्या, 81ला तुम्ही 9चा जर स्क्वेअर लिहू तर पुन्हा ह्या 9ला 9चे सुद्धा फॅक्टर पडतात ना, मग असे कशाला करत बसता तुम्ही बघा, कारण इकडे बघा खाली इथं इथं 3 आले बघा, इथं पण 3 आले, मग इकडं पण 3मध्येच आणू ना आपण, तर ह्या 81ला काय लिहितो मी 3चा पॉवर 4 लिहितो मी बघा, आणि ह्या 80 ह्या 80ला लिहितो मी 16 × 5 लिहितो बघा, 16×5 बघा 16 × 5 आणि ब्रॅकेटचा क्यूब, कळालं काय नाही, ह्या 81ला लिहिलं मी 3चा पॉवर 4 आणि ह्या 80ला लिहितो 16 × 5 16×5 बघा 16 × 5 = 80 बघा, कळालं, आता नेक्स्ट पेजवर लिहितो मी बघा, लॉग जसं तसं लिहितो मी आता, आता बघा हे एक लक्ष द्या, हे 7 पॉवर तुम्ही सगळ्यांना सेपरेट द्या बघा, एक लक्ष द्या, हा लॉ आहे आपल्याकडे बघा, ए डिवाइड बाय बी इंटू सी आणि त्याचा पॉवर एम असेल, तर हा एम पॉवर सगळ्यांना सेपरेट देता येते, म्हणजे एचा पॉवर एम लिहिता येते, डिवाइड बाय ह्या बीचा पॉवरसुद्धा एम लिहिता येते आणि ह्या सीचा पॉवरसुद्धा एम लिहिता येते, ह्या ब्रॅकेटचा पॉवर 7 आहे, तर हे 7 पॉवर तुम्ही सगळ्यांना देऊ शकता बघा, मी काय करतो हे 7 पॉवर सगळ्यांना देऊन टाकतो मी बघा, आता मला सांगा 2चा पॉवर 7 या 7 आणि 4चं काय होईल बरं, मल्टिप्लिकेशन हे 7 × 28 7 × 4 दॅट इज 28 हे लिहितो मी डायरेक्टच बघा, हे 2चा पॉवर किती येईल बरं, 28 येईल बघा, डिवायडेड बघा आता इथं पॉवर सांगा, ह्या 5चा पॉवर किती येईल, 5चा पॉवरसुद्धा किती करावं लागेल तुम्हाला, 7 करावं लागेल, कारण तो 7 पॉवर सगळ्यांना सेपरेट देणार, तसं 3चा पॉवर किती करावं लागेल, 7 करावं लागेल बघा, तो 7 पॉवर सगळ्यांना द्यावा लागला, म्हणजे डिवाइड बाय 5चा पॉवर 7 × 3चा पॉवर 7 कळलं, इंटू आता इथं बघा हे 5 पॉवर सगळ्यांना सेपरेट द्यावं लागलं, 5 × 2 किती होईल बरं, 10 होणार, म्हणजे 5चा पॉवर 10 लिहा, डिवाइडेड बाय हे 5 पॉवर बी खाली सेपरेट देणार बा, हे 8 एक मिनिट आपण काय करू माहिती आहे का, ह्या 8ला काय लिहिता येते मला सांगा, 8ला आपण काय करू, हे पॉवर नंतर सेपरेट देऊ, तुम्हाला एक आयडिया सांगतो, ही टर्म जशाला तशी लिहितो तुम्ही बघा, नेक्स्ट स्टेपला करू आपण, मी काय करतो ही पहिली टर्म जशाला तशी लिहितो बा, सांगतो तुम्हाला काय करायचं बा, हे 2चा पॉवर 4 डिवाइडेड बाय हे 5 × 3 लिहितो जशाला तसं, 5 × 3 आणि त्याचा पॉवर 7 बाय इंटू ना ब्रॅकेटमध्ये हे 5चा स्क्वेअर जसाल तसं लिहितो मी, मला सांग 8ला सुद्धा लिहिता येते, 8 कोणाचा पॉवर आहे बरं, कोणत्या नंबरचा पॉवर घेतल्यावर 8 येईल बरं, 8ला तुम्ही 2³ लिहू शकता ना, लिहिता येते बा, ह्या 5 आणि 3ला काय करता आलं नाही बा, ह्या 8ला लिहिता येते, 8ला मी 2चा क्यूब लिहितो मी बघा, कारण 2चा क्यूब केला तर 8 येते बघा, 2 × 2 = 4, 4 × 2 = 8 येणार बघा, आणि हे 3 जसाल तसं लिहितो मी बघा, 3 आणि त्या पूर्ण ब्रॅकेटचा पॉवर 5 पुन्हा 2 बघा, हे 3चा पॉवर 4 जसाल तसं लिहितो मी, ह्या 16ला काय लिहिता येईल बरं, ह्या 16ला 2चा पॉवर 4 लिहिता येईल बघा, 2 4 वेळेस लिहा बरं, 2 × 2 = 4 4 × 2 = 8 8 × 2 = 16 मग त्या 8ला काय लिहि, त्या 16ला मी 2चा पॉवर 4 लिहू शकतो बघा मी,
16 लिहित मी 2 चा पॉवर 4 इंटू 5 जशाला तसं बघा, त्या 5 ला काहीच करता येत नाही बघा, ज्याला पॉवर मध्ये कन्वर्ट करता येत त्याला कन्वर्ट करायचं बघा, हे नाही ब्रॅकेटचा क्यूब लिहून टाका आणि हा मोठा ब्रॅकेट क्लोज, आणि आता पॉवर सगळ्यांना सेपरेट देऊ आपण. इकडं हे 7 पॉवर सगळ्यांना सेपरेट द्यावा, हे 7 चा 4 28 7 चौक 28 म्हणजे 2 चा पॉवर 8 येईल. हे 7 पॉवर या 5 ला सुद्धा देणार म्हणजे 5 चा पॉवर 7 येणार, इंटू हे 7 पॉवर या 3 ला सुद्धा देणार म्हणजे 3 चा पॉवर 7 येईल, इंटू हे 5 पॉवर, हे 5 × 2 किती 10, 5 चा पॉवर 10 येणार बघा. हे 5 चा पॉवर या 3 ला सुद्धा देणार बघा म्हणजे 5 × 3 15 म्हणजे 2 चा पॉवर 15 येईल बघा, आणि ह्या 3 चा पॉवर किती येईल, ह्या 3 ला हे पॉवर देणार म्हणजे 3 चा पॉवर 5 येईल. तो पॉवर सगळ्यांना देऊन टाकली मी बघा, पुन्हा इंटू मध्ये बघा, हे 3 × 4 12 3 चा पॉवर 12 येईल बघा, व हे 4 × 3 किती येईल 12 म्हणजे 2 चा पॉवर 12 येईल बघा, इंटू आणि 5 चा पॉवर किती येईल 3 येईल बघा. काही अडचण असेल तर इतकं एवढे याच्यामध्ये विचारा मला याच्यामध्ये. आता काय करतो बघा मी, आता लक्ष द्या इकडं, हे लॉग जसं तसं लिहितो वरच्या नंबरचं मल्टिप्लिकेशन करतो मी, 2 raised to power 28 इंटू 5 raised to power 10 इंटू 3 raised to power 12 आणि खाली काय करतो माहिती आहे का, पहिल्यांदा 2 चे पॉवर लिहितो कारण वर 2 चे पॉवर आधी आहेत, नंतर 5 चे पॉवर आहेत, नंतर 3 चे पॉवर, तर खाली पण काय करतो आधी 2 चे पॉवर लिहितो, इथं बघा 2 चा पॉवर 15 इथं 2 चा पॉवर 12 2 चे पॉवर आधी लिहितो मी, 2 चा पॉवर 15 इंटू 2 चा पॉवर 12 वर बघा 2 चा पॉवर नंतर 5 चे पॉवर नंतर 5 चे पॉवर लिहितो बघा, हे इथं 5 चा पॉवर 7 आणि अजून कुठे 5 चा पॉवर 7 आहे लास्टला बघा, तर 5 चा पॉवर 7 इंटू 5 चा क्यूब लिहितो मी. आता 5 नंतर काय माहिती आहे का, 3 चे पॉवर आहेत, व हा 3 चा पॉवर इथं एक आहे आणि इथं एक राहिली लिहून टाकतो, 3 चा पॉवर 7 इंटू 3 चा पॉवर 5 काही डाऊट असला तर विचार याच्यामध्ये. आता पुढे काय करतो बघा लक्ष द्या, आता तुम्हाला कालच सांगितलं बा बेस सारखा असेल तर इंडायसेसची ॲडिशन होणार बघा, हा लॉ सांगितलं तुम्हाला बा, a चा पॉवर m इंटू a चा पॉवर n असेल, बेस सेम आहे बा, बेस सेम असेल तर इंडायसेसची काय होणार ॲडिशन, बेस एकदाच लिहायचा आणि त्या m आणि nचं काय करायचं, m आणि nचं ॲडिशन करणार m+n, हे जसाल तसं लिहितो बघा लॉग ऑफ टू चा पॉवर 28 इंटू 5 चा पॉवर 10 इंटू 3 चा पॉवर 12 लक्ष द्या आता बघा, बघा हे इथं बेस सारखा आहे बघा दोघांचा, हे 2 चा पॉवर 15 2 चा पॉवर 12 तर 2 एकदाच लिहितो मी आणि त्या इंडायसेसची ॲडिशन करतो, मला सांग त्या 15 आणि 12 ची ॲडिशन किती येईल, 15 आणि 12 ची जर ॲडिशन केली तर 27 येणार म्हणजे 2 चा पॉवर 27 लिहून टाकतो मी, इथंही बेस सारखा आहे बघा 5 5 बघा, तर 5 एकदाच लिहून टाकतो मी, पुन्हा हे इंडायसेसची ॲडिशन करा, 7+3 7+3 किती येईल 10 येणार, पुन्हा इंटूमध्ये इथंही बेस सारखा आहे बघा, हे इंडायसेसची ॲडिशन करा म्हणजे 7+5 किती येईल, बेस एकदाच लिहितो 3 7+5 12 काही डाऊट असला तर विचार याच्यामध्ये. डाऊट नाही झालं बघा, नेक्स्ट स्टेपला आन्सरच येऊन जातं बघा, आता इकडं ह्या साईडला लिहितो बघा मी,
आता भाई लॉग ऑफ जशाल तसली तुम्ही मला सांग हे 3 चा पॉवर 12 हे 3 चा पॉवर 12 कॅन्सल, हे 5 चा पॉवर 10 हे 5 चा पॉवर 10 काय होईल बरं कॅन्सल. इथं 27 पॉवर बघा, 27 पॉवर, हे 27 पॉवर इथल्या ह्या 28 सुद्धा 27 पॉवर आहेत ना, हे 27 पॉवर ह्या इथल्या 28 पॉवरमधल्या 27 पॉवर कॅन्सल होतील, म्हणजे 2 चा पॉवर किती राहील. हां सांगा 2 चा पॉवर किती राहणार मला सांगा, 1 राहणार ना. इथले 27 पॉवर जर ह्या 28 पॉवरमधले 28 पॉवरमध्ये 27 पॉवर आहेत बघा, ते 27 कॅन्सल होते म्हणजे 2 चा पॉवर किती येईल, 1 येणार बघा. इकडे लॉग ऑफ 2 बनला, इकडे राईट हँड साईड लिहून टाका. हां कळालं मला सांगा, याच्यामध्ये काही डाऊट असला तर विचारा याच्यामध्ये. हॅलो, हां समजलं नाही क्वेश्चन मला सांगा. हॅलो, अरे बोलत जा. हे JEE ला विचारलेले बा क्वेश्चन. हा सर लास्टची स्टेप सांगा ना एकदा. बर बर ठीक आहे सांगतो मी. इकडे मी नेक्स्ट पेज वर लिहितो बा मी. इकडे बा हे लॉग जसं तसं लिहितो मी. मला सांग लॉग ऑफ 28 काय लिहिता येईल बरं, मला सांग असं लिहिता येईल का बरं लॉग ऑफ 28 लॉग सॉरी 2 रेस्ट पॉवर 28 इंटू 2 रेस्ट पॉवर 27 लिहिता येईल का मला एवढं सांगा पहिले. कारण बेस सारखा आहे बा, बेस सारखा आहे म्हणजे इंडायसेसचे ॲडिशन होणार, त्या 1 आणि 27 ॲडिशन केलं किती येईल, 28 येणार ना. एवढं कळालं नाही मला सांगा, त्या 27 आणि 1 ॲडिशन केलं की ते 28 येणार बघा. म्हणजे मी त्या 2 रेस्ट पॉवर 28 काय करतो माहिती आहे का, 2 चा पॉवर 1 इंटू 2 चा पॉवर 27 लिहितो मी बघा. कळालं एवढं, बाकी जशाला तसं लिहून टाकतो, बाकी काय करत नाही आता मी. 5 चा पॉवर 10 इंटू मध्ये लिहितो मी बघा. आणि खाली डिवाइड बाय 2 चा पॉवर 27 जसाल तसं लिहितो मी. इंटू 5 चा पॉवर 10 इंटू 3 चा पॉवर 12 जसाल तसं. आता भाई 3 चा पॉवर 12 5 चा पॉवर 10 5 चा पॉवर 12
टूचा पॉवर 27, टूचा पॉवर 27 कॅन्सल, म्हणजे टूचा पॉवर वनच राहणार बा. फक्त हे कॅन्सल केले दाखवू नका बरं, कॅन्सल कर. मी फक्त समजण्यासाठी तुम्हाला लिहिले बा, कॅन्सल केलं दाखव जाऊ नका, कॅन्सल करत जाऊ नका बा. फक्त नेक्स्ट स्टेपला लिहायचं नाही बा, म्हणजे काय फक्त टू, टूचा पॉवर वन म्हणजे टूच असते, लक्षात द्या. टूचा पॉवर, टूचा पॉवर वन म्हणजे टूच बघा ना इकडे राईट हँड साईड. आता कळालं की नाही मला सांगा. लिहून टाका. महत्त्वाचा क्वेश्चन आहे याच्यानंतर. हे जर जे डब्ल्यू जर विचारलं तर एवढं करत बसायचं आणि आपल्या लक्षात आलं की याचा आन्सर लॉग टूच येणार आहे. बघा आपण एकदा जर क्वेश्चन केलेला असेल तर आपल्याला कळून जातं. बघा जर नेक्स्ट क्वेश्चन आता झाला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. लॉग ऑफ फिफ्टी अपॉन 147 दैट इज इक्वल टू लॉग ऑफ टू, लॉग ऑफ टू प्लस टू लॉग ऑफ फाइव. माइनस लॉग ऑफ थ्री माइनस टू लॉग ऑफ सेवन. लॉग ऑफ टू प्लस टू लॉग ऑफ फाइव माइनस लॉग ऑफ थ्री माइनस टू लॉग ऑफ सेवन. इकडं इथे हे प्रूफ करताना मी आता राईट हँड साईड घेऊन लेफ्ट हँड साईड प्रूफ करणार. कधी पण बिगर साईडकडून स्मॉलर साईडकडे जाणार बा, तर ह्या मोठ्या साईडकडून मी ह्या छोट्या साईडकडे जाणार बा. मी लिहा माझा राईट हँड साईड इक्वल टू लॉग ऑफ टू प्लस टू लॉग ऑफ फाईव्ह मायनस लॉग ऑफ थ्री मायनस टू लॉग ऑफ सेवन. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं लॉगच्या बाजूला जे जे नंबर आहेत ना ते ते नंबर पहिल्यांदा पॉवरमध्ये घेऊन टाकायचा. तर लॉगच्या बाजूला वन आणून वन आणण्याचा प्रयत्न करायचा. बघा ह्या लॉग टूच्या बाजूला तर ऑलरेडी वन आहेच बा. आता ह्या लॉगच्या बाजूला टू आहे, हे टू पॉवरमध्ये घेऊन टाका, हे टू पॉवरमध्ये जाणार बा, म्हणजे फायचा स्क्वेअर येईल बा. लॉग ऑफ फाय स्क्वेअर हे मायनस लॉग थ्री जसाल तसं. बघा ह्या लॉगच्या बाजूला टू आहे, टू पॉवरमध्ये मिळून टाका. लॉग ऑफ सेवन स्क्वेअर आधी त्याचं कॅल्क्युलेशन करू द्या, फाय स्क्वेअरचं आणि सेवन स्क्वेअरचं. हे लॉग टू जसाल तसं सांग. फाय स्क्वेअर किती येईल बरं? फाय स्क्वेअर केलं तर 25 येणार बा. मायनस दिस लॉग थ्री आहे इट इज. आणि सेवन स्क्वेअर केलं तर किती येईल बरं? ह्या सेवनचा जर स्क्वेअर केलं तर 49 येणार. एक लक्षात आहे, ॲडिशन सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शनसाठी एकदाच लॉ नाही बरं आपल्याकडं. हां ॲडिशनसाठी आहे, मध्ये सबट्रॅक्शन असेल तर त्याच्यासाठी पण आहे, पण ॲडिशन सबट्रॅक्शन सगळ्यांसाठी एकदाच लॉ नाही. बघा तुम्ही येत ना ह्या चारही लॉगसाठी एकदाच लॉ यूज करू शकत नाही, चौघांसाठी एकदाच लॉ यूज करू शकत नाही. बघा कारण इथं प्लस आहे मायनस आहे पुन्हा मायनस आहे, सगळ्यांसाठी एकदाच लॉ यूज करू शकत नाही कारण प्लस मायनस मायनससाठी असा लॉ नाही बघा. हां दोन प्लस ह्या दोघांसाठी आहे. बघा ह्या दोन टर्मसाठी वापरू पहिल्यांदा. कोणता लॉ? हा लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन असेल, लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन असेल तर लॉग एकदाच लिहायचा आणि एम आणि एमचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. लॉग ऑफ एम एन हा लॉ ऑफ लॉ लिहा माता, लिहा माता. या दोघांसाठी लॉग ऑफ टू प्लस लॉग ऑफ 25 म्हणजे लिहा लॉग ऑफ टू इंटू 25 लिहा. लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन म्हणजे लॉग ऑफ एम एन, बाकीच्या टर्म जसाल तसं लिहा.
माइनस लॉग ऑफ 3 माइनस लॉग ऑफ 49। अरे 2 × 5 किती येईल बरा, 50 येणार बघा। 25 × 2 दॅट इज 50, 25 × 2 = 50 बघा। मायनस हे लॉग ऑफ 3 मायनस लॉग ऑफ 49 जसा तसं बघा। पुन्हा ह्या तिघांसाठी एकदाच लॉ यूज करता येत नाही बरं, कारण इथं मायनस इथं मायनस आहे, दोन मायनस असताना ह्या तिघांसाठी लॉ एकदाच नाही आपल्याकडे बघा। आपण पहिले ह्या दोघांसाठी वापरू, आपण ह्या दोघांसाठी कोणता लॉ वापरणार दोघांसाठी, इथे लिहितो मी बघा। हा लॉ शिकवला मी तुम्हाला, लॉग ऑफ एम मायनस लॉग ऑफ एन असेल, लॉग एकदाच लिहायचा आणि त्या एम आणि एनचा भागाकार करणार बघा, एम आणि एनचं डिव्हिजन करणार, एम अपॉन एन। प्लस असेल तर मल्टिप्लिकेशन करायचं, मायनस असेल तर डिव्हिजन। लॉग एम मायनस लॉग एन म्हणजे लॉग ऑफ एम अपॉन एन, म्हणजे लिहा लॉग ऑफ एम, एम म्हणजे 50 अपॉन एन, एन म्हणजे किती परत 3। या दोघांसाठीच यूज करा बघा, शेवटची टर्म तर जसं तसे लिहावा, मायनस लॉग ऑफ 49 कळालं। या दोघांसाठी यूज केलं बघा, लॉग ऑफ 50 मायनस लॉग ऑफ 3 साठी लॉग ऑफ एम अपॉन एन म्हणजे लॉग 50 अपॉन 3 आणि मायनस लॉग 49 जसं। पुन्हा ह्या दोघांसाठी ना हेच लॉ वापरायचा, हाच बघा ना, एम म्हणजे 50 अपॉन 3 एन म्हणजे 49, लॉग एम मायनस लॉग एन मीन्स इट इज अगेन लॉग ऑफ एम अपॉन एन। बघा नेक्स्ट पेजवर लिहितो मी बघा, लिहा मग लॉग ऑफ एम अपॉन एन। एम अपॉन एन एम किती बरं, 50 अपॉन किती, एम किती 50 अपॉन 3 आणि डिवाइड बाय 49 कळालं। आता बघा लॉग जसा तसं लिहितो मी, हे 50 अपॉन 3 जसा तसं, हे 49, आता 49 डिवाइड बाय काय ना म्हणजे किती आहे 1 आहे बघा, लक्षात राहू बघा। बघा दॅट इज इक्वल, हे लॉग जसाल तसं लिहितो मी, हे 50 / 3 जसाल तसं लिहितो बघा मी। मग ह्या डिव्हिजनचं काय होईल बरं, ह्या डिव्हिजनचं काय होणार मल्टिप्लिकेशन, हे 1 वर जाणार 49 खाली येणार बघा, कळालं। ह्या डिव्हिजनचं काय होणार मल्टिप्लिकेशन, हे 1 वर जाणार 49 खाली येणार बघा, दॅट इज इक्वल टू, आता ह्या साईडला लिहितो मी बघा। दॅट इज इक्वल टू लिहा लॉग ऑफ हे 50 × 1 50 येणार बघा, आणि 49 × 3 चं मल्टिप्लिकेशन करावा, हे 9 × 3 = 27 9 × 3 दॅट इज 27 कॅरी 2 4 × 3 12 12 + 2 दॅट इज 14 झालं, हेच प्रूफ करायचं जवळ म्हणजे इक्वल टू काय आलं बरं, एलएचएस आलं, इकडे एलएचएस तेच रिझल्ट प्रूफ करायचा होता आपल्याला। काही डाऊट असला तर विचारायच्या मध्ये, काही अवघड नाही बाबा क्वेश्चन। काय डाऊट काय झालं, हा हा
कोई मान लो का सॉरी मान लो हाँ झाला का मला सांगा आपला नेक्स्ट क्वेश्चन राहत आहे शो दॅट लॉग ऑफ 75 अपॉन 60 माइनस टू लॉग ऑफ 5/2 प्लस लॉग ऑफ 32 बाय टू फोर थ्री इक्वल टू लॉग टू प्रूफ करायचं एकदा सांगतो बघा लॉग ऑफ 75/16 मायनस टू लॉग ऑफ 5/9 प्लस लॉग ऑफ 32/243 इक्वल लॉग टू बाय पुन्हा आपण लेफ्ट हँड साईड घेऊन राईट हँड साईड प्रूफ करू आपण बघा लेफ्ट हँड साईड बघा लॉग ऑफ 75/16 मायनस टू लॉग ऑफ 5/9 प्लस लॉग ऑफ 32/243 आता पहिल्यांदा लॉगच्या बाजूला जे जे नंबर आहेत ना ते नंबर पॉवरमध्ये नेऊन टाका फक्त इथं टू आहे बघा बाकी कुठंच नाही बा ते टू पॉवरमध्ये घेऊन टाका पहिल्यांदा लॉग ऑफ 75/16 टू पॉवर मध्ये नाही मायनस साइन जसं दिसल्या लॉग ऑफ या 5/9 स्क्वेअर होईल बघा हे पॉवर टू मध्ये जाणार बघा हे पॉवर या 5/9 पॉवर टू जाणार बघा हे टू पॉवर मध्ये घेऊन टाकली बघा लास्ट टर्म जसं दिसली बघा घेऊन टाका पुन्हा हे लॉग ऑफ 75/16 जर चालत असं बघा मायनस इथं याचा स्क्वेअर करूत ना आपण 5 स्क्वेअर किती येईल बरं 25 येईल 9 स्क्वेअर किती येईल बरं 81 येणार कळालं प्लस हे लॉग ऑफ 2 सॉरी लॉग ऑफ 32 डिवाइड बाय 243 आहे देखील काय नाही 5 स्क्वेअर 25 9 पण स्क्वेअर करावा कारण 2 पॉवर 2 घेणं सेपरेट द्यावं लागेल ना 5 स्क्वेअर 25 9 स्क्वेअर 81 बा ऐकलं सध्या ह्या मायनस आणि प्लससाठी एकदाच लॉ नाही आपल्याकडे बरं आधी ह्या मायनससाठी ह्या दोघांसाठी लॉ वापरू आपण बघा आणि नंतर त्या प्लससाठी वापरू आपण बघा आता ह्या दोघांसाठी काय लॉग ऑफ एम मायनस लॉग ऑफ एन मीन्स लॉग ऑफ एम अपॉन एन लिहा मग लॉग ऑफ लॉग एकदा लिहायचं त्या दोन नंबरचा भागाकार करणार बा लॉग ऑफ 75/16 आणि होल डिवायडेड बाय 25/81 आणि प्लस शेवटचा टर्म नंबर जसा तसा लिहा बा शेवटची टर्म जसा तशी लिहा लॉग ऑफ 32/243 जसा तसा लिहा इकडे किती प्रूफ करायचं आपल्याला लॉग टू कळालं हे या दोघांसाठी लॉ वापरला बरं आपण कोणता लॉग ऑफ एम मायनस लॉग ऑफ एन मीन्स लॉग ऑफ एम अपॉन एन
मध्ये मायनस असताना मायनस साइन असेल त्या दोघांचा भागाकार होणार, लॉग एकदाच लिहायचा, त्या दोघांचा भागाकार करून टाकणार बघा. मी नेक्स्ट स्टेपवर लिहि, नेक्स्ट पेजवर लिहितो मी बघा. आता हे लॉग एकदाच लिहून टाकतो मी, आता हे लॉग एकदा लिहितो पहिल्यांदा. आता बघा काय बरं, हे 75/16 जसाल तसं आहे. त्या डिव्हिजनचं काय होईल, मल्टिप्लिकेशन होईल बघा. हे जे डिव्हिजन आहे ना, हे डिवाइड केलं याचं काय होईल, मल्टिप्लिकेशन. आणि 81 वर येणार, 25 खाली येणार बघा. कळालं ना, 20 / 25/81 आहे, 81 वर येणार, 25 खाली येणार बघा. प्ला इंटू 81/25 राईट, बरोबर 81/25. प्लस शेवटची टर्म जर असेल तसल्या, प्लस टर्म काय बरं, शेवटची लॉग ऑफ 32/243. इथे कॅल्क्युलेशन करू, आपण काय करू, हे म्हणजे एम आणि हे म्हणजे एन, मग आपल्याकडे लॉग काय, लॉग ऑफ एम, सॉरी लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन म्हणजे काय बरं, लॉग ऑफ काय बरं, एम एन. हा लॉग वापरणार आपण बघा. हे म्हणजे एम आणि हे म्हणजे एन, म्हणजे लिहा लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन म्हणजे लॉग ऑफ एम एन. लॉग एकदाच लिहितो आणि बाकी सगळ्या नंबरचं मल्टिप्लिकेशन करतो. ते 75/16 × 81/25 × 32/243. आता बघा वरच्याचं मल्टिप्लिकेशन करतो मी बघा. बघा हे 16 × 2 = 32 येईल बघा. हे 25 × 75 करतो मी, जेवढं होतं तेवढं कॅल्क्युलेशन बघा. हे 25 × 75 वर हे 3 येणार, 81 काहीच करता येणार नाही सध्या तरी बघा. आणि हे 16 × 2 = 32 फक्त खाली 243 राहील, बाकी काही राहणार नाही बघा. कळलं तिकडं बघा, हे 25 × 75 हे 16 × 2 = 32, 16 × 2 = 32, 25 × 3 = 75. म्हणजे वरे हे 3 × 81 × 3 × 81 × 2 / खाली फक्त 243 राहील बघा. कळलं ते तसं काटछाट करत बघा. सर 81 × 2 = 243 होतो ना? हा होईल ना नंतर. एवढं कळालं का मला सांगा? हा समजलं ना एवढा? येस सर. आता बघा मी लॉग ऑफ, मला सांगा इकडून लॉग ऑफ 2 प्रूफ करायचं आपल्याला. इकडून किती प्रूफ करायचं, लॉग ऑफ 2. ह्या 2 काहीच करू नका बा, ह्या 81 आणि 3 मल्टिप्लिकेशन करा. मला सांगा 81 आणि 3 मल्टिप्लिकेशन किती येईल बरं, 3 × 1 = 3 आणि 8 × 3 = 24, म्हणजे 243 येईल बघा. त्या 3 आणि 81 मल्टिप्लिकेशन करा, 243 × 2 / 243. आता ते 243 × 243 कॅन्सल होईल बघा, म्हणजे फक्त तिथं काय राहणार आहे, 2 राहणार आहे, आणि लॉग तर राहणार आहे जसं असाल तसं बघा. इला दॅट इज इक्वल टू लॉग ऑफ, आणि किती राहणार आहे, फक्त 2 राहणार आहे. आणि हेच प्रूफ करायचं आहे इक्वल टू RHS. इकडून लॉग ऑफ 2 प्रूफ करायचं होतं बघा ना, हे दाखवतो तुम्हाला मी बघा. इकडून लॉग ऑफ 2 प्रूफ करायचं होतं आपल्याला, लिहून टाका. काही अडचण असेल तर विचार याच्यामध्ये, फक्त तुम्ही ते लॉ लक्षात राहू द्या बघा. लॉज ऑफ लॉगरिथम जर तुम्ही लक्षात ठेवले तर बाकी काहीच अवघड नाही त्याच्यामध्ये. आणि मी जेवढे लॉ दिले तेवढ्याच लॉचा यूज करायचा, मनानं कोणता पण लॉ तयार करायचा नाही. आपण बघा मी जे लॉ दिले त्याच लॉचा यूज करून आपल्याला हे रिझल्ट प्रूफ करायचे आहेत बघा. ठीक आहे थांबूया आपण, आता उद्या आपण पुढचे प्रॉब्लेम्स घेऊ आपण. मग याच्यामध्ये डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही. कोणाला काही डाऊट याच्यामध्ये?
ठीक आहे, जाऊ शकतो तुम्ही आता, थांबू आपण.